असं काय घडलं की सुप्रिया सुळे सदनामध्ये उपस्थित असताना सुद्धा त्यांनी भाषण केलं नाही? सुप्रिया सुळेंच्या या मौनाचा अर्थ काय असा प्रश्न आम्ही जेव्हा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना विचारला त्यावेळेला सुप्रिया सुळे एका लग्नाला मुंबईमध्ये होत्या असं उत्तर त्यांनी दिलं. पण अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला सुप्रिया सुळे लोकसभेत उपस्थित होत्या हे कॅमेऱ्यानं टिपलं आहे. झी 24 तासकडे त्याची दृश्य आहेत, ती आपण आता कॅमेऱ्यावर बघू शकता. पण त्याचबरोबर जयंत पाटलांनी मौनाचं कसं समर्थन केलंय ते आपण पाहणार आहोत. असं आहे की विरोधी पक्षाच्या वतीने जी भाषणं ठरलेली ती सगळी भाषणं झाली. प्रफुल्ल पटेल यांच्या घरी लग्न असल्यामुळे मला वाटतं की पवार साहेब, सुप्रियाताई सगळेच मुंबईत होते काल संध्याकाळी. मला वाटतं की जे ठरलेलं त्याप्रमाणे सगळ्यांची भाषणं झाली आणि शेवटी उल्लेख करताना संसदीय पद्धत आहे ती बोलण्याची, त्याचा अर्थ असा होत नाही की कोणी कुठल्या बाजूला गेलं. शेवटी मी विचारतो आपले हे आपले असं म्हणतातच, ती पद्धतच आहे बोलण्याची, त्याच्यातनं आपण वेगळा अर्थ काढण्याचा काही प्रश्न नाही. आपण पाहिलं की जयंत पाटलांचा काय दावा आहे आणि प्रत्यक्ष दृश्यांमध्ये काय दिसतंय. रामराजे शिंदे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आहेत, दिल्लीतल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर त्यांचं फार बारीक लक्ष असतं. रामराजे, काल सुप्रिया सुळे उपस्थित होत्या का नव्हत्या? बिलकुल प्रसादजी, सुप्रिया सुळे कालच्या या सभागृहामध्ये उपस्थित होत्या. काही वेळेस जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा सुद्धा उपस्थित होते आणि संध्याकाळी जेव्हा मतदानाची वेळ आली होती त्यावेळी सुद्धा सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. परंतु या चर्चेमध्ये सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतलेला नाही का? आता याचं कारण जे काय आहे ते त्यांच्याकडूनच आपल्याला स्पष्ट होईल की का सहभाग घेतला नाही आहे. परंतु तारिक अन्वर यांनी सहभाग घेतलेला आहे. तारिक अन्वर हे बिहारचे आहेत, तिकडले खासदार आहेत. परंतु राष्ट्रवादीची भूमिका म्हणजेच की सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडणं हा बरोबर. रामराजे, हाच मुद्दा येतो की ज्या सुप्रिया सुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या एका मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व करतात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाराष्ट्रात रान पेटवतात, त्या सुप्रिया सुळेंची मोदींच्या विरोधात बोलायची संधी संसदेत उपलब्ध असताना मौन स्वीकारल्याची भूमिका, याच्या मागचं तुमचं विश्लेषण काय आहे? बिलकुल, आपण कालच्या त्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जी टीका केली त्या टीकामध्ये एक उल्लेख पण आलेला आहे, तो म्हणजे की शरद पवार यांचा. त्यामध्ये हमारे शरद पवार असं पंतप्रधान मोदी म्हटलेले आहेत. याचा अर्थ अन्वयार्थ नंतर काढण्यात येईल. परंतु हा धागा जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी न बोलण्यात सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येतोय. महत्त्वाचं म्हणजे की महत्त्वाची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडणं गरजेचं होतं, परंतु त्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की जर युती किंवा सरकार स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो निवडणुकीच्या नंतर होईल, मग त्याच्यासाठी एक हातचा राखवणे किंवा एक आणखीन एक मार्ग खुला करणं किंवा आणखीन एक रस्ता बनवण्याच्या उद्देशानं राष्ट्रवादीची ही भूमिका आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजेच की सुप्रिया सुळे न बोलणं, म्हणजेच की सुप्रिया सुळे जर बोलल्या असत्या तर पवार घराण्यामधून कोणीतरी थेट पंतप्रधाना किंवा सरकारवर टीका केली असती, तर हे टाळणं गरजेचं होतं का? कारण आपल्याला माहित आहे की परिस्थिती या मुद्द्यावर खरं तर इथे उल्हासदादांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. उल्हासदादा, ज्या पद्धतीनं पवार कुलोत्पन्नांकडून काल मौन बाळगलं गेलं, काँग्रेसला हे पचनी पडलंय? कारण तुम्हाला भविष्यातल्या निवडणुका राष्ट्रवादी बरोबर लढायच्या आहेत असं तुमचे नेते म्हणतायत, तर आतून सुद्धा काँग्रेस सोबत किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात NCP आहे असं वाटतं? नाही, पहिला मुद्दा, तिथे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत, आणि आपण पाहिलेलं आहे की संसदीय नियमाप्रमाणे प्रत्येक पक्षाची जी वेळेची वाटणी होती ती त्या संख्येनुसार होती. सर्वात जास्त वेळ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला, त्याच्या खालोखाल काँग्रेसला मिळाला संख्येप्रमाणे. आता समाजवादी पक्षाला 7 मिनटं मिळाली, राष्ट्रवादी पक्षाला 6 किंवा काही 5 मिनटं किंवा 7 मिनटं मिळाले असतील. आता त्यांच्या पक्षाच्या वतीनं एकूण जे 5 लोकसभेमध्ये सदस्य आहेत, त्यांचे जे प्रमुख नेते आहेत, आणि माननीय तारिक अन्वर हे माजी केंद्रीय मंत्री आहेत, बिहारमधले आहेत,
आणि राष्ट्रवादी हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर बिहार वगैरे इतरही पक्ष राज्यांच्या मध्ये आहे, तेव्हा त्या पक्षाच्या कोणत्या प्रतिनिधींनी बोलावं हा त्या नेत्यांचा अधिकार आहे. आणि त्या 5-7 मिनिटांमध्ये दोन दोन माणसं कशी बोलू शकतील, तेव्हा त्यांनी तारिक अन्वर यांना बोलायला दिलं, यात काही चूक नाही आहे. त्यामुळे तारिक अन्वर यांनी मांडलेली जी भूमिका होती ती राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनंच मांडलेली होती, म्हणजेच याचा अर्थ त्या सर्व पक्षाचे जे सदस्य आहेत अगदी माननीय शरद पवार साहेबांच्यापासून सर्वांच्यापर्यंत त्या सर्वांची त्यांनी प्रतिक्रिया एक प्रातिनिधिक स्वरूपात तारिक अन्वर यांनी मांडलेली आहे. त्यात अगदी याचा एक भाजपा अँगल असू शकतो उल्हासदादा मधुभाऊ, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आंदोलन उभं करायचं आणि दिल्लीत संधी मिळाल्याच्या नंतर मौन बाळगायचं, यात काहीतरी असू शकतं. राजकारणामध्ये कायम कोणी शत्रूणी मित्र नसतो, त्या ठिकाणी काथेजी आणि सगळी कार्ड्स ओपन करायची नसतात. 2019 ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल त्यावेळेला शरद पवार त्यांचं कार्ड ओपन करतील आणि भारतीय जनता पक्ष आम्ही आमचं कार्ड ओपन करतो.